Ei, बोला तब बोलना नुसता हसतोस काय बघतोय साहेब या मोठ्या मोठ्या लोकांची नाटक बघतोय खर तर मी हांगच बाई साहेब समजलो होतो साहेबांचं वागणंच तसं होत राणे खोटं बोलतोय खोटं बोलतोय ए खरं सांग खरं सांग खरं सांगतोय मी मी कशाला खोटं सांगू दुपारचं जेवण आणून ठेवलं तर बघतो तर हे साहेब मॅडमला घेऊन बेडरूम मध्ये गेले ते आलेच नाही काय अमृता अमृता हा माणूस खोटं बोलतोय याच्यावर विश्वास ठेवू नका अमृता हा खोटं बोलतोय अमृता ही इज लाइंग मी कशाला खोटं बोलू मी कशाला खोटं बोलू सांगा ना खूप वेळ वाट बघितली मी निघून गेलो माझी बायको आजारी होती नोकरी गेली तरी चालेल मी ठरवलं मी गेलो निघून पण साहेब मी जात होतो तेव्हा वरच्या रूममधून हसण्याचे आणि ओरडण्याचे आवाज येत होते म्हणलं लग्न झालं आहे चालू असेल नवरा बायकोचं काहीतरी आता लोकांनीच लाच सोडली तर खरं खरं राणे हा माणूस खोटं बोलतोय खोटं बोलतो नाही साहेब मी खरं बोलतोय साहेब यांनीच आमचं मोबाईल चोरलं आमची वॉलेट चोरली गाडी खराब केली आणि टेलिफोन लाईन्स पण कट केले हे ह्याचं डोकं नसणार कोणीतरी सांगितलं असेल करायला नाही साहेब मी खरं सांगतोय तुम्ही कशाला चिडताय मॅडम मी आहे ना इन्स्पेक्टर राणेचा इंगा अजून पाहिला नाही यांनी थर्ड डिग्री दिली ना का पटापटा बोलायला लागेल तुम्ही काही काळजी करू नका याची जबानी घेतो आणि तुम्हाला फोन करतो हवालदार घ्याला चले चल नाही गॉड काय भयंकर माणूस आहे हा सगळं उलट बोलला तो काय करायला गेलो होतो आणि काय झालं अर्पिता आपल्याला कल्पना होती का की असं काहीतरी होईल म्हणून यश आतापर्यंत ताई तुमच्या घरी तरी होती आता हे सगळं झाल्यावरती आमच्याकडे परत आली तर आई बाबांना पण कळेल मग